सोलापूर शहराचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांनी उपायुक्त धनराज पांडे यांना आपल्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने कामे करण्याकरिता दबाव तंत्राचा वापर करून रकमेची मागणी केली आणि बदली थांबवायची असेल तर 5 लाख रुपये द्या म्हणून सरकारी कामात अडथळा केला आणि केबिन मध्ये बोलावून धमकी दिली व तसेच अर्वाच्या शब्दात शिवीगाळ दमदाटी केली व तसेच इतर अधिकारी व आयुक्तांना शिवीगाळ केली म्हणून धनराज पांडे यांनी दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी फिर्याद दाखल केली होती. उपमहापौर राजेश काळे यांना 5 जानेवारी 2021 रोजी अटक करण्यात आली होती. उपमहापौर राजेश काळे यांनी ऍडव्होकेट अजमोदीन यन शेख यांच्या मार्फत सदर प्रकरणात जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. या कामी सरकार पक्षातर्फे हरकत घेण्यात येऊन पूर्व पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं. यातील आरोपींचे वकील ऍडव्होकेट अजमोदीन शेख यांनी विविध उच्च न्यायालयाचे न्याय निर्णयाचा आधार घेऊन आरोपींना खोटेपणाने व तक्रारीस शह द्यावा म्हणून खोटी फिर्याद दाखल केली आहे. आरोपी विरुद्ध पूर्व विचाराने सर्वसाधारण व मोगम आरोप केलेले आहेत असा युक्तिवाद केला असता तो न्यायालयानं मान्य करून राजेश दिलीप काळे यांची 1 लाख रुपये रकमेच्या जामिनावर साक्षीदारावर दबाव आणणार नाही व हजेरी देण्याच्या अटीवर आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट अजमोद्दीन यन शेख, ऍडव्होकेट सैफुद्दीन शेख, ऍडव्होकेट सद्दाम पिरजादे तर सरकारच्या वतीनं ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिलं.